नमस्कार, नागपूर महानगर पालिका आयुक्त आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख असणारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात भाजपाचे नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार केली होती। त्यानंतर आता भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात थेट केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे। स्मार्ट सिटी घोटाळा प्रकरणात पत्र लिहून गडकरी यांनी तुकाराम मुंडे यांची तक्रार केल्याची माहिती आहे। नागपूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड चे सीईओ तुकाराम मुंडे यांचे अवैध आणि असंवैधानिक आणि घोटाळेबाज वर्तन असल्याचं पत्र नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना लिहिले आहे। तुकाराम मुंडे यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त म्हणून धुरा खांद्यावर घेताच नागपूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीईओ पदाची जबाबदारी अवैधरित्या बळकवल्याचा आरोपही गडकरी यांनी केला आहे। या अगोदर भाजपाचे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंडे यांनी स्मार्ट सिटीमध्ये 20 कोटीचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप केला होता। याशिवाय तुकाराम मुंडे यांनी मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टदाराला परस्पर कॉन्ट्रॅक्ट दिला असा आरोपही भाजपाने केला आहे। यावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।